आताचा पण पेन्सिलमध्ये आडवे लेव्हिटेशन मॅग्नेटचे कसे होते ते पाहिलेलं होतं. आता आपण उभे मॅग्नेटचे लेव्हिटेशन कसं असतं हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी एक छानसा असा पेन घ्या. या पेनला एक मॅग्नेट एका बाजूला लावा एका टोकाला पेनच्या, आणि दुसरं टोक जे पेनचं आहे ते पॉइंटेड जसं आहे तसंच राहू द्या. त्यानंतर एक छोटासा पंखा या ठिकाणी एका टोकाला लावायचा आहे. या ठिकाणी या पद्धतीनं मी खेळणं तयार केलेलं आहे. त्यानंतर एक होम घेऊन त्यामध्ये ज्या लाकडी स्टिक्स आहेत त्या लाकडी स्टिक या पद्धतीनं लावायचे आहेत, आणि त्यामध्ये जे मॅग्नेट जे आहेत हे मॅग्नेटचे जे ध्रुव आहेत हे ध्रुव एकाच बाजूला प्रतिकर्षण येतील या पद्धतीनं हे चारही स्टिकमध्ये हे मॅग्नेट लावलेले आहे. आता आपण ही पेन्सिल पेन जो आहे तो पेन यामध्ये आपण होल पाडून ह्या ठिकाणी एक कार्डबोर्ड पेपर घ्या किंवा फायबरचा तुकडा घ्या आणि त्याला एक छान प्रकारे असं होल पाडा, छिद्र पाडा, आणि त्या छिद्रामधून हा पेन यामध्ये जसा जसा इन्सर्ट करता येईल असं आपल्याला करून ठेवायचं आहे. आता आपण बघूया चुंबकाच्या प्रतिकर्षण गुणधर्मामुळं हा पेन आपल्याला फिरताना दिसतो आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे मधलं चुंबक आहे त्या ठिकाणी हे मधलं चुंबक प्रतिकर्षण या गुणधर्मामुळे या ठिकाणी आपल्याला छानपैकी फिरताना दिसेल. आणि हे जर आपण पंख्याखाली असं धरलं तर आपल्याला खूप वेगाने फिरताना दिसेल. अशा पद्धतीनं तुम्ही छानपैकी खेळणं तयार करू शकता. या ठिकाणी चुंबकाच्या प्रतिकर्षण गुणधर्माचा उपयोग करून आपणाला खेळणं तयार करता येतात. आणि या ठिकाणी हे मी खेळणं तयार केलेलं आहे. जर तुम्हाला आकर्षण आणि प्रतिकर्षण चुंबकाच्या गुणधर्माचा उपयोग करून काही खेळणी तयार करता आली तर जरूर करा. आणि मी जे तयार केलेली खेळणी आहेत तुम्हाला जर आवडली असतील तर माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.